आपल्या या शब्दाराच्या व्हिडिओला क्लिक करून चांगल्या विचारांच्या बरोबर येणाऱ्या, चांगल्या विचारांना साथ देणाऱ्या आणि मला दाद देणाऱ्या माझ्या रसिक मित्रांनो, बंधू भगिनींनो, सर्वांना आजच्या सुंदर दिवसाच्या मनापासून शुभेच्छा। आत्ताच्या प्रसन्न वातावरणात चला तर सुरू करूयात आजच्या सुंदर विचारांना। कधीही कोणाला समजवण्यात जास्त वेळ वाया घालवू नका, कारण माणसं तेवढंच समजू शकतात जेवढं त्यांची कुवत असते। आपल्या वाईट वेळेला धावून येणारा माणूस वेळेवर भेटला की चांगली वेळ यायला वेळ लागत नाही। कोणी आपली प्रगती बघून विनाकारण आपल्यावर जळत असेल तर खचून जाऊ नका। आपल्या प्रगतीचं एक एक पाऊल असंच पुढं टाकत राहा। आपण आपलं काम करा, ते त्यांचं काम करत राहतील। जे चांगलं आहे त्याकडे एवढंही जवळ जाऊन बघू नका की तशा बघण्याने त्या चांगल्यामध्ये एखादी वाईट गोष्ट समोर येईल। आपण एखाद्या व्यक्तीला मनापासून आपलं मानत असताना याचंही भान आपल्याला असायला हवं की ती समोरची व्यक्ती आपल्याला काय समजते। जो माणूस मनात उतरलेला असतो त्याला नेहमी सांभाळून ठेवायला शिका, आणि जो मनातून उतरलेला असतो त्याच्यापासून सावध राहायला शिका। वाद घालायचाच ठरवला तर छोट्यातल्या छोट्या गोष्टीवरही वाद घालता येऊ शकतो, पण समजून घ्यायचं ठरवलं तर मोठ्यातल्या मोठ्या गोष्टीतलाही वाद मिटू शकतो। लक्षात ठेवा, आयुष्यात अशा व्यक्तीला कधीच फसवू नका की ज्यांनी तुमची प्रगती व्हावी म्हणून कधी काळी तुमची मनापासून मदत केलेली असते। आपल्या कुटुंबातील एकोपा टिकवून ठेवायचा असेल तर एक करा। घरातल्या कुणाची चूक झाली असेल तर त्याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करा, आणि कुणी चांगले करत असेल तर त्याचे मनापासून कौतुक करा। ज्याप्रमाणे दोन्ही हात खिशात घालून आपण शिडीवर चढू शकत नाही, अगदी तसंच नुसता विचार करण्यात वेळ घालवल्याने कोणत्याच कामात आपण यशस्वी होऊ शकत नाही। दोस्तांनो, हे विचार जर आपल्याला आवडले असतील तर आपल्या मित्रांना नातेवाईकांना जरूर शेअर करा, आणि हो, आपण हा चॅनल जर अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज हा चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारचं बेल आयकॉनही प्रेस करा। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद। धन्यवाद।